आम्ही पोलीस म्हणून सतत नोकरी करतो, त्याबद्दल आमचे भेट देऊन आमचा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पोलिसांची काळजी घेणारे असे पहिलेच आम्ही बघितले, त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू सर. डॉक्टर फाउंडेशन म्हणजे पोलिसांची कदर करते किंवा चांगलं काम करते, पोलिसांची कदर आजकाल कोणीच करत नाही. निदान ट्रॅफिक पोलीस, ट्रॅफिक पोलिसाकडे बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा निगेटिव्ह आहे. त्यांनी पकडलं म्हणजे असं पब्लिकची प्रॉपरली पब्लिकची स्थिती असते, पण स्थिती पब्लिक कमोट करत नाही. ट्रिपल सीट लावणे, हेल्मेट न घालणे, आणि पोलिसांना जर दंड करायचं म्हटलं तर त्यांची जीवावर येते. त्याचा एकच उद्देश असतो की आम्हाला सोडा, त्यांना सोडलं म्हणजे पोलीस चांगलं, त्यांना जर दंड केला तर त्यांना वाटतं हा पोलीस बघू, त्याच्यामुळे आम्ही सुरुवात करत असतो. मग आम्ही कुठलंही माणसाला पकडलं किंवा एखाद्या पकडलं तर कुठेतरी फोनच काढतो, याला फोन करा त्याला फोन करा, म्हणजे आमच्यावर बोधर्शन लागायचं. त्याचा एकच हिदू असतो, फोन करून याला फोन करायचा त्याला फोन करायचा, जेणेकरून कुठून जाता येईल. त्यांनी जर कबूल केलं किंवा आम्ही गुन्हा केला आहे, आपले 200-400 रुपये फाईन असं तो भरले निघून गेले, तर पोलीस आणि पब्लिकचा वाद होणार नाही. पब्लिक काय म्हणजे गुन्हा कबूलच करत नाही, त्याच्यामुळे पोलीस आणि पब्लिकचा वाद होतो. आणि पब्लिक म्हणजे आमची दुश्मन नाही, पब्लिकचा आमचं काय फक्त 5 मिनिटाचा नाता असतो. तो जर समजा हेल्मेट नसेल तर तेवढा कुठे पकडतो आम्ही, किंवा लायसन्स नसेल तेवढं, आणि त्या माणसाला कुठलाही पोलीस ओळखत नाही किंवा जैन गुस्तेने कधीच काम करत नाही. ट्रॅफिक पोलीस केलं तुम्ही जे काम करता तर चांगलं काम करत आहे, आणि पोलिसने जर असं समजून घेतलं किंवा नियम जर पाळले तर कुठलाच पोलीस त्यांना दंड देणार नाही. फक्त त्यांचा एकच उद्देश आहे की त्यांनी नियम पाळावे, पोलिसांशी उद्योग गाडी घालणार नाही किंवा वाद येणार नाही. आमची पण तेवढी इच्छा असते, आम्हालाही आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तणावात असतो, आमची इच्छा नाही कोणाशी झगडा करावा. आम्ही घरून निघतो ना तेव्हा आपण विचार करतो, जेव्हा प्रार्थना करतो की पावतरी झाल्या चालते, पण झगडा पण अक्षर नाही वाटतो. आज पब्लिक म्हणजे आमचं दुश्मन नाही ना, पब्लिकचं फक्त मी मात्र हवं आणि पोलिसांवर बर्डन टाकू नये एवढंच आमची इच्छा आहे, काहीच नाही. तुमचा लोक तुमच्या छान आहे, तुम्ही सगळं करता. नमस्कार, माझं नाव सागर बागुल, युनिट 2 ट्रॅफिक पोलीस. सकाळी साधारणतः 8:30 वाजेपासून तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत आमची ड्युटी असते, आणि या ड्युटीच्या दरम्यान सदर आपलं पब्लिकमध्ये साधारणतः आम्हाला कोणीही विचारत नाही किंवा दिवाळीची शुभेच्छा देते. आपले ब्लास्टर्स फाउंडेशनतर्फे आम्हाला 4-5 लोक विचारण्यासाठी आलेले आहेत, तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले. आमच्याकडून पण त्यांना दिवाळीच्या 1,00,000 शुभेच्छा.